वाढत्या उकाड्यामुळे सध्या सगळेच जण हैराण झालेत आणि घशाला पडणाऱ्या कोरडवर उपाय म्हणून कोणी बाजारातल्या शीतपेयांचा आधार घेत तर कोणी बर्फाच्या गोळ्यांवर ता मारतंय. पण या कृत्रिम थंडाव्यापेक्षा ताडगोळ्यांसारखा नैसर्गिक उपाय हा केव्हाही चांगलाच परिणामकारक ठरतो. कोकण किनारपट्टीवर नारळी पोफळीप्रमाणेच ताडाची झाडेही मोठ्या संख्येने, त्याला येणाऱ्या छोट्या नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार आणि चवदार असतो. उंच झाडावर चढून ताडगोळे काढण्या एवढाच कस फळातला गर काढण्यासाठी लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या या ताडगोळ्यांना बाजारात चांगलीच मागणी असते. पर्यटक आता ह्या दिवसात भरपूर प्रमाणात आहेत आलेले सर्व फिरायला. ते भरपूर प्रमाणात घेतात सुद्धा ताडगोळे. आणि ते आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे ते भरपूर प्रमाणात संपतात. उन्हाळ्याच्या दिवसात अंगाची लाही होत असताना बच्चे कंपनी हातगाडीवरच्या बर्फाच्या गोळ्यांवर ताव मारतात किंवा कृत्रिम शीतपेयांकडे वळतात. त्यामुळे अनेकदा आजारांना निमंत्रण मिळतं. अशा वेळी नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवतात. अंगातली उष्णता कमी करणाऱ्या ताडगोळ्यांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. उन्हाळ्यात बर्फाचा गोळा खाण्यास लहान मुलांना फार आवडते, मात्र हा शरीरासाठी फार त्रासदायक असतो. आत्ताच्या सीझनमध्ये जे ताडगोळे येतात ते शरीरासाठी नैसर्गिकरित्या थंडावा देतात आणि ते अतिशय गोडही असतात. हे मस्तिष्क बल्य अर्थात ब्रेन टॉनिक, हृदबल्य हार्ट टॉनिक सुद्धा हे आहे चांगल्या रीतीने काम करणारं. तसंच उन्हाळ्यामध्ये जो दाह ज्वरदाह होतो अर्थात शरीराची आग जळजळ होते, त्याच्यात जर योग्य प्रमाणात खाल्लं तर शरीरात वाढलेला उष्मा कमी करायला नक्कीच मदत करतो. उन्हाच्या दाहकतेवर ताडगोळे हा नैसर्गिक रामबाण उपाय आहे. तेव्हा कृत्रिम बर्फाचे गोळे तसंच शीतपेयांचा नाद सोडा आणि ताडगोळ्यांवर ताव मारा. सोबतच ऐन गर्मीत आपली तब्येतही व्यवस्थित राखा. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.